आज अमरावती जिल्हा नियोजन समितीची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होत आहे. मात्र या बैठकीपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामधील जिल्हा नियोजन भवनासमोर राडा केलाय. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 30,000 रुपये मदत राज्य सरकारनं द्यावी ही मागणी यावेळी रवी राणा यांनी केली आहे. तर आज होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा ठराव देखील या बैठकीत मंजूर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा अशी मागणी करत रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सडलेल्या संत्रे आणि सोयाबीन फेकत राज्य सरकारचा निषेध केलाय. तर या ठिकाणी सोयाबीनची जाळपोळ करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडलंय. तर यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासोबत मी चर्चा केली आणि त्यांनी 28 तारखेपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ठराव घेतला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला जाईल असं मला आश्वासन दिलं अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे. पूर्ण 90% विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे. रस्त्यावर पैसे नाही आहे, कुठल्याही विकास कामावर पैसे नाही आहे. फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजन केलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा जवळपास 1/2 पाऊण तास पूर्ण DPDC मीटिंग बंद करावी लागली. तिथे माझी मागणी होती, पूर्ण DPDC मीटिंग बंद केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टरने सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 28 तारखेपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंतीचा ठराव या ठिकाणी घेत आहे. तो ठराव या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्या ठराव घेतल्यानंतर मी बाहेर आलो. म्हणून या ठिकाणी आज सोयाबीन, कापूस, तूर, मूंग, त्यानंतर संत्रा, सोयाबीन सगळे पिकं नष्ट झालेले आहे. शेतकऱ्याची दिवाळी अंधारामध्ये आहे आणि आज जर या जिल्हा नियोजन समितीमध्ये हा जो आज ठराव घेतलेला आहे, जी मागणी मी केली होती की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर दिवाळी आधी 28 तारखेपर्यंत पैसे जमा झाले तर दिवाळी शेतकऱ्याची साजरी होईल, अन्यथा दिवाळीमध्ये शेतकरी अंधारामध्ये राहील आणि शेतकरी या महाराष्ट्रातला कुठल्याही मार्गाने हा मातोश्रीवर जाईल आणि शेतकरी हा उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाही अशा प्रकारचा सुद्धा संकल्प आम्ही घेतला होता. पण आज इथे जो ठराव घेतला जिल्हा नियोजनमध्ये की शेतकऱ्याच्या दिवाळी आधी शेतकऱ्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, हे एकमताने ठराव घेतला. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती.